एकनाथ शिंदे आता उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. शिंदे आता शिवसेनेची प्रतिनिधी सभा सुद्धा फोडणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. शिंदेंच्या नंदनवन बंगल्यावर सदस्यांची नव्यानं नोंदणी सुरू आहे. राज्यभरातले जिल्हा प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, शाखा प्रमुख यांची नोंदणी सुरू झाली. शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांना फोडून विधिमंडळ आणि संसदेत शिवसेनेला धक्का दिलाय. आता शिंदे उद्धव ठाकरे यांच्या ताब्यातल्या उरल्या सुरल्या संघटना ताब्यात घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे शिंदेंच्या ताब्यात शिवसेना जाण्याची शक्यता वर्तवली जाते. या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात. बघा, शिंदे आता शिवसेनेची प्रतिनिधी सभा सुद्धा फोडण्याच्या तयारीत आहेत तशी माहिती श्रीचोवसाला सूत्रांनी दिली. नंदनवन बंगल्यावर नव्यानं सदस्यांची नोंदणी सुरू असल्याची माहिती मिळते. शिवसेनेच्या प्रतिनिधी सभेत एकूण 282 सदस्य आहेत. ही प्रतिनिधी सभाच फोडण्याची त्यांची तयारी सुरू आहे. शिंदे गटात सामील होऊ इच्छिणाऱ्यांची नोंदणी सुरू झालेली आहे. शिंदे गटाकडून जिल्ह्यांमध्ये पथकं पाठवण्यात आली आहेत अशी ही शक्यता आहे. जिल्हा प्रमुख, जिल्हा परिषद सदस्यांची नोंदणी सुरू असल्याची सुद्धा शक्यता आहे. नगरसेवक, शाखा प्रमुखांची ही नोंदणी होणार आहे. अनेक जण शिवसेनेच्या प्रतिनिधी सभेचा भाग आहेत. छत्रपतींचा विचार म्हणजे